नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण या लेक्चर मधून एकवीस सप्टेंबरचे महत्वाचे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासू हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची पीडीएफ व्हिजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून डाऊनलोड करू शकता आता आपण आजचा पहिला प्रश्न बघू हा प्रश्न खूप लक्षपूर्वक आहे का या प्रश्नाच्या माध्यमातून आपण युनेस्को आणि वर्ल्ड हेरिटेज साईट्स भारतातल्या कोणकोणत्या आहेत याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत तर यासाठीचा हा पहिला प्रश्न आहे कर्नाटकातील कोणत्या मंदिराचा युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश करण्यात आलाय या प्रश्नाचा आन्सर आहे होयसाळ मंदिर तर रिसेंटली बघा कर्नाटकातल्या तीन होयसाळा मंदिरांचा समावेश युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये केलेला आहे त्याच्यामुळे आता सध्या कर्नाटकामध्ये टोटल चार स्थळांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे आता हे जी तीन होयसळ मंदिरं आहेत ना ती तीन ठिकाणं म्हणजे बेलूर हळेबीड आणि सोमनाथपूर त्यापैकी बेलूर इथं चेन्नकेशवचं मंदिर आहे ज्याचं बांधकाम अकराशे सतरामध्ये राजा विष्णुवर्धनाच्या काळामध्ये सुरू झालं होतं आणि ह्याचं बांधकाम एकशे तीन वर्षांनी कम्प्लीट झालं होतं होयसाळेश्वर मंदिर हे अकराशे एकवीसमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं याचं आणि म्हैसूर जिल्ह्यातलं हे जे सोमनाथपूर ठिकाण आहे इथलं केशव मंदिर हे बाराशे अडुसष्टमध्ये तिसऱ्या नरसिंहाच्या राजवटीमध्ये ह्याचं बांधकाम सुरू झालं होतं तर आता सध्या कर्नाटकामध्ये युनेस्कोचे चार वर्ल्ड हेरिटेज साईटची स्थळं आहेत त्याच्यापैकी तीन हे कल्चरल प्रॉपर्टीज आहेत तर एक आहे नॅचरल साईट म्हणजे ते आहे पश्चिम घाट आता ह्या तीन ज्या कल्चरल प्रॉपर्टीज आहेत त्याच्यापैकी एक, एक म्हणजे आत्ता ॲड झालेले हे होयसाळ मंदिर दुसरं म्हणजे विजयनगरच्या काळातले म्हणजे चौदा ते सतराव्या शतकातले हम्पीतले एक स्मारकांचा ग्रुप आहे आणि तिसरी कल्चरल प्रॉपर्टी म्हणजे पट्टाडकल इथली मंदिरं जी की चालुक्यांच्या काळातली आहेत म्हणजे इन जनरल सांगायचं तर सातव्या ते नवव्या शतकातली ही पट्टाडकल इथली मंदिरं आहेत तर अशा ह्या तीन कल्चरल प्रॉपर्टीज आणि एक नॅचरल प्रॉपर्टी म्हणजे नॅचरल साईट ते म्हणजे पश्चिम घाट तर अशी टोटल चार स्थळं आहेत कर्नाटकामध्ये ज्यांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा मिळालेला आहे आता आपण थोडक्यात वर्ल्ड हेरिटेज साईट्सबद्दल म्हणजेच जागतिक वारसा स्थळाबद्दल माहिती जाणून घेऊ त्यासाठी आधी आपण युनेस्को संबंधी थोडक्यात माहिती बघू कारण कुठल्याही स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा हा युनेस्को या ऑर्गनायझेशनकडून दिला जातो या संघटनेची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला ला झालेली आहे आणि सध्या भारतासह एकशे त्र्याण्णव देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि अकरा सहकारी सदस्य आहेत युनेस्कोचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाचीच ही एक स्पेशल म्हणजेच एक विशेष संघटना आहे जी की शिक्षण नैसर्गिक विज्ञान सामाजिक मानवशास्त्र सांस्कृतिक आणि संचार माहिती या पाच प्रमुख फील्डमध्ये ही ऑर्गनायझेशन काम करत असते युनेस्कोचं हेडक्वॉर्टर आहे फ्रान्समध्ये पॅरिस या शहरामध्ये ओके आता आपण थोडक्यात भारतातल्यासुद्धा जागतिक वारसा स्थळांबद्दल माहिती बघू तर बघा सध्या आपल्या भारताकडं एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळं आहेत या बेचाळीस वर्ल्ड हेरिटेज साईटला तीन कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं जातं तर ह्या बेचाळीसपैकी चौतीस हे सांस्कृतिक कॅटेगरीत येतात सात नैसर्गिक कॅटेगरीमध्ये आणि एक मिश्र स्थळांच्या यादीमध्ये एकाचा समावेश आहे तर असे टोटल बेचाळीस वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत सध्या भारताकडं आता हे जे मी म्हणलं ना तीन कॅटेगरी म्हणजे तीन विभागामध्ये याची विभागणी होते यापैकी पहिलं म्हणजे सांस्कृतिक म्हणजेच कल्चरल वर्ल्ड हेरिटेज साईट तर कल्चरल स्थळं कशाला म्हणायचं तर याच्यामध्ये बघा पुरातनकालीन मंदिरं किंवा किल्ले लेणी गुफा तर ह्यांचा समावेश होतो नॅचरल साईट्समध्ये वेगवेगळ्या वेग जंगलांचे जे प्रदेश असतात ते असतात किंवा रेन फॉरेस्ट तसंच काही गार्डन्स तर ह्यांचा समावेश होतो किंवा पश्चिम घाट वगैरे तर अशा ठिकाणांचा समावेश नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये होतो तर सध्या आपल्या भारताकडं टोटल चौतीस सांस्कृतिक आणि सात नैसर्गिक स्थळं आहेत याशिवाय एक मिक्स्ड कॅटेगरीमधलं ठिकाण आहे म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी नैसर्गिक आणि सांस्कृतिक या दोन्ही गोष्टी असतात तर अशा ठिकाणाला युनेस्को हे मिक्स्ड कॅटेगरीचं दर्जा देतो म्हणजे मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणाला दर्जा देत असतो आता बघा इथे एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या संपूर्ण भारतात महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत बेचाळीसपैकी पैकी पाच ठिकाणं आपल्या महाराष्ट्रातली आहेत ती म्हणजे वेरूळच्या लेण्या अजिंठाच्या लेण्या एलिफंटाच्या लेण्या आणि मुंबईतलं व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इन्सेम्बल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स तर अशी टोटल पाच ठिकाणांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे आता आपण भारतातल्या जागतिक वारसा स्थळं हे कोणकोणत्या कॅटेगरीत येतात तर हे आपण बघून घेऊ तर बघा नैसर्गिक विभागातले जे जागतिक वारसास्थळं आहेत ती म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्क केवलादेव घाना नॅशनल पार्क मानस वाईल्डलाईफ सँक्च्युरी नंदादेवी नॅशनल पार्क आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स सुंदरबन नॅशनल पार्क पश्चिम घाट जो की महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये येतो शिवाय ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क तर ही सात ठिकाणं आहेत ज्याला नैसर्गिक कॅटेगरीमध्ये टाकलेले आहे त्यानंतर सांस्कृतिक वारसा स्थळ जर आपण बघितली तर ही लिस्ट खूप मोठी आहे बघा कारण ह्याच्यामध्ये टोटल चौतीस ठिकाणांचा समावेश होतो इथं तुम्ही थोडासा हा व्हिडिओ पॉज करा आणि ही चौतीस ठिकाणं एकदा बघून घ्या आता हे जे इथे इसवी सन दिलेत ना म्हणजे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल दोन हजार तेवीस म्हणजे काय तर रिसेंटली दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे ओके आणि मिश्र कॅटेगरीमध्ये फक्त एकमेव ठिकाण आहे भारतातलं ते म्हणजे सिक्कीम राज्यातलं कांचनगंगा नॅशनल पार्क ठीक आहे आता इथे मी तुम्हाला एक टास्क देणार आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे पाच वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत तर त्यांची त्यांना कधी कधी वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा मिळाला आहे तर ह्याची क्रोनॉलॉजीनुसार तुम्ही हे अरेंज करा कारण अशा पद्धतीचा आयोग प्रश्न विचारू शकतो ओके पुढचा प्रश्न दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या ठिकाणी गांधी वॉक तीन वर्षांनी पुन्हा सुरू झाले या प्रश्नाचा आन्सर आहे जोहान्सबर्ग तर बघा साऊथ आफ्रिकेमध्ये दरवर्षी जोहान्सबर्ग या ठिकाणी गांधी वॉक नावाचा एक प्रोग्राम अरेंज केला जायचा पण मागचे तीन वर्ष कोविडमुळं ह्याचं हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला नव्हता ह्याचं आयोजन करण्यात आलं नव्हतं पण आता यावर्षी हा जो गांधी वॉक आहे हा परत एकदा तीन वर्षानंतर सुरू झालेला आहे साऊथ आफ्रिकेच्या जॉहन्सबर्ग या ठिकाणी आणि या वर्षीची या कार्यक्रमाची ही पस्तीसावी आवृत्ती होती ओके पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दलांनी सागरी सुरक्षा आणि जागरूकता मजबूत करण्यासाठी डॅश डॅश किनारी सुरक्षा सराव आयोजित केला या प्रश्नाचा आन्सर आहे ऑपरेशन सजग तर रिसेंटली बघा आपल्या भारतीय तटरक्षक दलांनी जे मच्छीमार वगैरे जे असतात तर त्यांच्यामध्ये सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ऑपरेशन सजग नावाचा एक तटीय सुरक्षा सराव आयोजित केला होता रिसेंटली हा सराव आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती कोस्टल सिक्युरिटी ड्रिलचं ह्याचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये कोस्टल सिक्युरिटी कन्स्ट्रक्टमधील सगळेच जे भागधारक आहेत तर त्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं पण सजग ड्रिल नावाचा एक सराव असतो जो की दर महिन्यातून एक दिवस चालतो ह्याच्यामध्ये बघा सजग ड्रिलमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळेच तटीय सुरक्षा भागधारक हे यामध्ये भाग घेत असतात दर महिन्यातून एकदा होणारा सराव आहे हा सजग ड्रिल नावाचा ओके आता आपण आज खूप दिवसानंतर भारताचे महत्वाचे लष्करी सराव आणि ते कोणत्या देशासोबत होतात तर हे आपण एकदा बघणार आहोत ही लिस्ट आपण आधी बऱ्याच लेक्चरमध्ये घेतलेली आहे पण तरीसुद्धा तुम्ही प्रत्येक लेक्चरमध्ये हा पॉईंट बघायचाच आहे जेणेकरून तुम्हाला हे सगळे सराव पाठ होतीलच शिवाय जे काही मी एक दोन सराव नवीन ॲड करत असते नवीन नवीन आलेले तर हे सुद्धा तुम्हाला समजतील तर बघा अमेरिकेसोबत युद्धाभ्यास वज्रप्रहार आणि सी ड्रॅगन नावाचे सराव होतात बांगलादेशसोबत समप्रिती फ्रान्ससोबत शक्ती सराव गरुड आणि वरुण इंडोनेशियासोबत गरुड शक्ती सोबत मैत्री सराव मंगोलियासोबत नोमेडिक एलिफंट जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन श्रीलंकेसोबत स्लीनेक्स आणि ऑस्ट्रेलियासोबत ऑसिंडेक्स हे दोन्ही नौदल सराव आहेत भारत ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या तीन देशांमध्ये इब्सामार नावाचा एक नौदल सराव होत असतो चीनसोबत हँड इन हँड ओमानसोबत तीन वेगवेगळे सराव होतात अल नजाह नसीम अल बहर आणि ईस्टर्न इस्टर्नब्रिज कझाकस्तानसोबत काझिंद नेपाळसोबत सोबत सूर्यकिरण भारत एस आणि जपान या तीन देशांमध्ये मलबार नावाचा त्रिपक्षीय सराव होतो सिंगापूरसोबत सिम्बेक्स आणि बोल्ड कुरुक्षेत्र उझबेकिस्तानसोबत डस्टलिक आणि सोबत कोब्रा वॉरियर आणि कोकण नावाचे युद्धाभ्यास होत असतात ओके okay, पुढचा प्रश्न भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण म्हणजे ने खंबातच्या आखातातून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये कोणते दुर्मिळ खनिज आढळले या प्रश्नाचा आन्सर आहे व्हॅनेडियम खूप 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 जास्त महत्वाचा प्रश्न आहे हा कारण काही महिन्यांपूर्वी बघा जी एस आयला जम्मू काश्मीरमध्ये पाच पॉईंट नऊ दशलक्ष टन लिथियमच्या साठ्याचा एक शोध लागला होता आणि आता हा नवीन शोध लागलेला आहे जो की व्हॅनेडियमचा आहे तर रिसेंटली गुजरातच्या किनारपट्टीवर अलंगजवळ खंबाचं जे आखात आहे तर इथून काही नमुने गोळा केले होते तिथल्या गाळाचे तर ह्याच्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये यूज होणारा व्हॅनेडियम हा एक दुर्मिळ धातू इथं सापडलेला आहे कुठं तर गुजरातजवळ अलंगमधल्या खंबाच्या आखातामध्ये हा जो व्हॅनेडियम आहे ना हा भारतामध्ये तर खूपच कमी प्रमाणात आढळतो म्हणजे आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये व्हॅनेडियम हा खूप कमी आहे आणि प्रामुख्याने हा पंचावन्न वेगवेगळ्या खनिजांमध्ये आढळतो म्हणजे काय तर हा प्युअर आढळत नाही जास्त करून आणि हा जो पंचावन्न वेगवेगळ्या खनिजांमध्ये आढळतो तर या खनिजापासून ह्याला जर प्युअर फॉर्ममध्ये काढायचं म्हणलं ना तर ही प्रोसेस खूप किचकट आहे खूप चॅलेंजिंग आहे आणि शिवाय ह्याला खर्च पण खूप जास्त लागतो त्याच्यामुळं आता या ठिकाणचे हे जे धातू सापडला आहे ना तर ही एक खूप चांगली आशादायक गोष्ट मानली जाते आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून कारण बऱ्याच वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये व्हॅनिडियम हा धातू यूज होत असतो ओके पुढचा प्रश्न अपूर्व चंद्रा यांनी भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदावरील ई पुस्तकाचं अनावरण केलं त्याचं नाव काय या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय पीपल्स जी ट्वेंटी हे बुक आणि हा प्रश्न आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त महत्त्वाचा आहे पीपल्स ज्वे जी ट्वेंटी हे गव्हर्नमेंटने यासाठी बनवलं आहे कारण आपल्या भारताकडं जेव्हा जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आलं तर तेव्हापासून ते जी नवी दिल्लीमध्ये रिसेंटली परिषद भरली होती नऊ ते दहा सप्टेंबरमध्ये तर या संपूर्ण पिरियडमध्ये म्हणजे आपल्या भारताच्या जी ट्वेंटीच्या अध्यक्षतेदरम्यान जे संपूर्ण प्रवास आहे तर त्याचं एक टोटल डॉक्युमेंटेशन ह्या पुस्तकामध्ये करण्यात आलेलं आहे जे की सर्वसामान्यांनासुद्धा वाचता येईल तर यासाठी हे पुस्तक बनवलेलं आहे पीपल्स जी ट्वेंटी नावाचं ओके डायमंड लीग दोन हजार तेवीसमध्ये नीरज चोप्राचं स्थान काय या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय दुसरा नंबर आहे यावेळी डायमंड लीग दोन हजार तेवीसमध्ये नीरज चोप्राचा लास्ट इयर म्हणजे दोन हजार बावीसमध्ये डायमंड लीगची ही ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय होता नीरज चोप्रा पण यावेळी त्याला पहिला नंबर मिळवता आला नाही आणि तो त्याचा विजेतेपदाचं रक्षण करू शकला नाही त्याला यावेळी दुसरा नंबर मिळालेला आहे डायमंड लीग ट्रॉफी दोन हजार तेवीसमध्ये याचा जो फायनल मॅच होता तर हा ओरेगॉन या ठिकाणी युजिन इथं पार पडलेला आहे फायनलमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये त्यांनी त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी मीटरचा त्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला होता पण तरी त्याला ह्याच्यामध्ये दुसरा नंबर मिळालेला आहे पहिला नंबर कुणाचा आहे मग तर झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच तर हा यावेळी या, या ट्रॉफीचा विनर ठरलेला आहे ह्या झेक कब वडलेचनीसुद्धा ना दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये डायमंड लीगचं हे ट्रॉफी मिळवलेली आहे ओके okay? आणि आपल्या भारताच्या नीरज चोप्रांनी दोन हजार बावीसमध्ये डायमंड लीगची ट्रॉफी मिळालेली आहे आणि ही ट्रॉफी मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला होता ओके okay? तर अशा रीतीने आज आपण एकवीस सप्टेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स आज या लेक्चरमधून प्रश्नोत्तर स्वरूपातून अभ्यासलेत तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं आहे हे नक्की मला सांगा तर लवकरच भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद